नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्याच्या राजकारणात अजित पवारांच्या वेगळ्या भूमिकेमुळे पवार कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे असं बोललं जात आहे. त्यातच आता आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शरद पवारांनी मला रोखलं नसतं तर त्यावेळीच फूट पडली असती असा गौप्यस्फोट केला आहे. यावर बोलताना राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मी राजेंद्र पवारांचं स्टेटमेंट वाचलं नाही खरं, पण राजेंद्र पवारांचे वडील अप्पासाहेब पवार, स्वर्गीय अप्पासाहेब पवार, हे नेहमी आपल्या भाषणात सांगायचे की पवार हे माझं विद्यापीठ आहे. कारण 50-51 साली मग पहिल्यांदा अप्पासाहेब प्रवर्त आले, पद्मश्री विखे पाटील त्यावेळी होते, आणि नंतर मग परत एकदा त्यांनी तिकडे संसदमध्ये एक नवीन कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला. प्रवरचा प्लांट ते जुना घेतला होता, नंतर परत प्रवरला जॉईन झाले ते. 9 वर्ष आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील चेअरमन आणि अप्पासाहेब कार्यकारी संचालक, एक आमचं कौटुंबिक नातं होतं. आणि मला वाटतं की स्वाभिमानानं जगणारा एक ज्यांच्याकडे आम्ही नेहमी अतिशय पितृत्वाच्या भावनेने आम्ही पाहत आलो आहे, आणि आमच्या वडिलांची अप्पासाहेबांचं अतिशय घनिष्ठ नातं राहिलं आहे. मला वाटतं त्याचा राजकारणामध्ये कमी त्यांनी कधी परिणाम होऊ दिला नाही, कारण त्यावेळी शरद पवार साहेब हे सक्रिय राजकारण होते. आता राजेंद्रनंतर ते उत्तराधिकारी म्हणून काम पाहायला लागले. मला वाटतं त्यांनी काय विधान केलं माहीत नाही, परंतु मला वाटतं रोहित पवारला तो सूचक इशारा असला पाहिजे की फार धावपळ करू नको. जसं अजितदादाची फसवणूक झाली तर तुझीसुद्धा फसगत झाल्याशिवाय राहणार नाही, हेच मला वाटतं त्यांच्या वक्त्यातून त्यांना सूचित करायचं होतं मला, असं माझं मत आहे. आय डोंट नो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.